गुड मॉर्निंग पीपल। बस गुड मॉर्निंग ओके, लेट अस स्टार्ट। बट बिफोर वी स्टार्ट, लेट मी टेल यू ऑल अ फ्यू थिंग्स व्हिच आई द रीजन आई शिफ्टेड टू पोस्टिंग माय लेक्चर्स ऑन यूट्यूब वाज वेरी ऑब्वियस बिकॉज आई सी दैट माय यस्टरडेज लेक्चर दैट आई पोस्टेड ऑन यूट्यूब has been seen by only two people. Let me tell you that if you say that, okay, now this lecture is always there and I can watch it anytime. Okay, kadhi tari karu, ashi kadhi tari hi vel kadhi chet nahi. You have to decide and you have to see the clip. Tumhala vatat asal hai far asal laam jhalela hai. Tar I have told you all ki there is an option of increasing the speed at which the video plays. So you can do that. Manje tumhi plus वन जर नॉर्मल स्पीड असेल आणि त्याचा तुम्ही 1.25 केला तर दर अर्ध्या तासाला तुमचे कमीत कमी 10 मिनिटं वाचणार आहेत फास्ट ऐकलं तुम्ही ते आणि जिथे तुम्हाला वाटतं की हा भाग मला कळलेला नाही तिथे परत नॉर्मल स्पीड करायचा इनफॅक्ट तुम्ही नॉर्मल पेक्षा स्लो पण करू शकता तुम्हाला हवंच असल्यास बट लेट मी टेल यू की हे जेवढं तुम्ही कंटिन्युटी मध्ये ऐकाल तेवढं तुमचा फायदा जास्त आहे नंतर एकत्र सगळ्या म्हणजे 20 लिंक्स झालेल्या आहेत आणि आता वेळ झालेली आहे आता मी सगळं पाहतो पाहते असं केलं तर ऍक्च्युली त्या 20 क्लिप पाहून संपवायचं टेन्शन तुमच्यावर जास्त असेल आणि तुम्हाला त्यातला अभ्यास जो करणं अपेक्षित आहे तो अभ्यास अजिबात तुमच्या क्षणी होणार नाहीये त्याच्यामुळे ती क्लिप टाकली की वेळ काढून तुम्ही ती पाहायची आहे म्हणजे आणि लवकरात लवकर पाहायची म्हणजे सकाळी झाली असेल तर दुसऱ्या दिवशीचं लेक्चर होईपर्यंत जर ती पाहिली तर कालचं ह्याच्यामध्ये आपण लिंक मध्ये राहतो आणि एखादी गोष्ट समजली नसेल तर ती पुन्हा जेव्हा आपण जी पाहतो तेव्हा आपल्याला ती समजून जाते हा माझा तुम्हाला सल्ला राहील आणि त्याचमुळे मी युट्यूबवर शिफ्ट झालोय कारण त्याच्यावरनं मला कळतं की किती जणांनी ती बघितलेली आहे कालची क्लिप फक्त 2 जणांनी पाहिलेली आहे ती सुद्धा अख्खी पाहिलेली आहे का नाही हे त्याच्यावरनं कळत नाहीये त्याच्यामुळं आय वुड ऍडवाइज की अख्खी पहा नाही पहा पण ऍटलीस्ट तुम्ही ती रनअप करत जा इमिजिएटली वेन इट इज पोस्टेड सो दॅट पुढचा मटेरियल येईपर्यंत ह्याचं पॉलिशिंग रिवायझिंग होऊन तुमच्या डोक्यामध्ये ती फिट बसेल अशी अपेक्षा लेट अस स्टार्ट विथ वेअर वी हॅड लेफ्ट यस्टरडे यस वी हॅव डन दिस वी हॅव सीन दॅट एज फार एज द मुवमेंट ऑफ ऍटमॉस्फिअर ऑर सर्क्युलेशन आपण मुवमेंट म्हणत नाही विंड्सला मुवमेंट म्हणतो आणि ऍटमॉस्फिअरला सर्क्युलेशन म्हणतो बिकॉज इट मूव्ह इन अ सायकल कन्व्हेक्टिव्ह सेल ही एक सायकल आहे फक्त त्याची मुवमेंट जी आहे ही चार अँगलनी होते म्हणून ते आपण त्याला सर्कल म्हणत नाही बट यू सी दॅट वी कॉल इट सर्क्युलेशन बिकॉज नॉर्मली द पॉइंट ऑफ मुवमेंट ऑर द पार्टिकल ऑफ मुवमेंट इज सपोज टू रिटर्न बॅक टू द पॉइंट फ्रॉम वेअर इट हॅज स्टार्टेड या सगळ्या प्रोसेस मधला एक महत्वाचा भाग की त्याचा जो बेस आहे त्या सेलचा बेस जो आहे मी हा बेस म्हणतोय तुम्हाला हा जो बेस आहे सॉरी आय विल हॅव टू चेंज द कलर जस्ट अ मोमेंट हा जो बेस आहे आणि हा जो बेस आहे इवन दिस इन्क्लुडेड इन दॅट दिस इज मुवमेंट इन वन पर्टिक्युलर डायरेक्शन अँड दॅट इज वाय दिस इज गोइंग टू बी दिस इज कॉल्ड एज विंड बिकॉज इट मूव्स Now, what are the factors which affect the movement of the wind? We have said that the rotation of the earth and of course the gravity of the earth which impacts in various ways and the tilt in the axis of the earth. What are the forces which play an important role in all these things? We have said yesterday that the PGF, pressure gradient force, manje kay, the movement I'll change this to black. Instead of any other because I'm not going to use this right one now so I will change it to black color okay so pressure gradient force what is pressure gradient force movement from high pressure to low pressure this is a gradient ata dakhavtana apan asa dakhavto but actually yacha pressure je ahe from high pressure to low pressure asto and yesterday we said that this gradient will decide the intensity okay this gradient is going to decide the intensity with which the wind particles are going to blow so that's pressure gradient flows force while this moves because it is an angular movement there is another force that comes into picture and that is the coriolis force
या कोरिओलिस फोर्स बद्दल मी आपण आज आता बोलूया. नाउ एंड द थर्ड फोर्स पर्टिक्युलरली नियर द ग्राउंड इज गोइंग टू बी द FF, that's the frictional force as such. So all winds are going to be affected with this, but as you go high in the air, frictional force will decrease, and that gives rise to two different types of winds, which wherein what is going to happen is asa he ka mahatvacha aahe. I'll just where should I write it? Okay, I'll put it here. Now normally when you have the pressure, let us say these are isobars, and you have low pressure at one side and you have high pressure at one side. Hey, practical madhe tumhi kela asel, so it is going to move like this. This movement which cuts these isobars at particular angles, okay, hey jar tumhi Savindra Singh madhe vachla tar they have given in which area what is the angle that winds make as far as the isobars are concerned. But if you withdraw the frictional force from this, it starts moving in this particular way. What is this? He samantar jatat isobars la. This is a very hypothetical situation, but this can be seen to be proved hypothetically, and these are called as geostrophic winds. Okay, when the same thing happens along curved path, these are going to be called as gradient winds. Ya doni aplya syllabus madhe ahet, pan he thodas आपण बाकीचे मुद्दे समजून घेऊयात आणि देन वील कम टू दॅट एज सच. वेल आय हॅव केप्ट दिस रेडी फॉर अस टुडे, अँड एज आय सेड दॅट आय एम गोइंग टू एक्सप्लेन यू द ज्योग्राफी. येस्टरडे इट वॉज येस दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ ज्योग्राफी क्लायमेटॉलॉजी, बट इट इन्वॉल्व्स मेजरली फिजिक्स, अँड दॅट इज वाय वॉट हॅपन्स इज वी टेंड टू नॉट अंडरस्टँड इट टू दॅट पर्टिक्युलर लेव्हल. Now I am purposely taking only one hemisphere. Remember, the same thing happens in both the hemispheres. For all practical purposes, this is going to be our low pressure, and let us say somewhere here we are going to have the high pressure. Okay, and then somewhere again at 60 degrees we are going to have the low pressure as such. We know that winds are going to blow here. Don't take this into consideration here, and this is the pole, so this is going to go this way. Okay, they are supposed to be blowing straight, but we know that their directions change. They are in the easterly direction. That means they seem to be coming from the east, and that is why they are called easterlies. Here they are westerlies, and here again they are going to be called as the polar easterlies. Tyachi far ek gamtishir explanation mi eka pustakat vachlo hoto, ani I always believe that has been the best explanation you can give. The Coriolis force physics vagare sagla jaude. What is this explanation? What I am going to do is I am going to take particles, air particles, okay, and I am going to have, we are going to have a race in these air particles. Now what happens in this race is that there are some terms and conditions that all these particles, number 1 from here and let us say number 10 who would be here, all of them are supposed to be the earth is going to move from west to the east, and they are also supposed to move with the rotational force as such. They are going to move and they are going to run a race in this particular direction, and for all practical purposes, theoretically we say that okay, we hold the earth of its rotation, again hypothetically, for one particular moment, ki sagla apan shant ashi prithvi apan ghatt dharnar ahot, and then we release the earth, and then the earth will start moving. Now the speed at which all of them are going to move is obviously going to remain the same. Okay, now you'll see that towards the earth, the circumference that towards the equator, that's this point here, this point, okay, the circumference is more, and here the circumference is less. If they are going to move effectively, what is going to happen, that this, the particle near the equator is going to run a longer race, and the particle near the subtropics is going to run a smaller race. Given the same speed, what is going to happen after they finish one round, okay,
there is going to be what do you think is going to happen? They let us say they are going to run 10 rounds in all. What do you think is going to happen after they run one round as such? इमेजिन करा की हे अख्खी एक राऊंड पळून आलेले आहेत आणि एक त्यांना पुढचाही राऊंड पळायचा आहे, त्याच्यानंतर अजून एक राऊंड पळायचा आहे, बट एक एक दोन तीन राऊंड झाल्यानंतर व्हॉट डू यू थिंक इज गोइंग टू हॅपन हियर? व्हॉट कॅन यू इमॅजिन? You can't imagine what is going to happen at the end of one round. एक complete round झाल्यावर काय होईल? कुठला particle पुढे असेल, कुठला particle मागे असेल, का सगळे straight line मध्येच पळत असतील? अजून सुद्धा एका speed नी पळत असले तरी. What do you think is going to happen? Hello, आत मेरे सगळे माझ्या बरोबर? Yes sir. हा हा, विचार करा, काय हरकत नाही, थोडा वेळ घ्या, कारण हे कन्सेप्ट फार महत्वाचे आहे. ही कळलं की आपल्याला विंड्स कळतात, विंड्स कळलं की बाकी कळणं अतिशय सोपं आहे. कारण ही सगळा खेळी जी असते ही टेम्परेचर प्रेशर आणि इव्हेंच्युअली मुवमेंट ऑफ एअर पार्टिकल्स इन द फॉर्म ऑफ विंड्स, याच्या पलीकडे क्लायमेटॉलॉजी काही नाही आहे. व्हॉट डू यू थिंक विल हॅपन ऍट द एंड ऑफ फर्स्ट राऊंड, देन ऍट द सेकंड राऊंड, देन द थर्ड राऊंड? जास्त जास्त कोणाला पळावं लागणार? Who do you think is going to run more of the race? Sir, once at the top. They are going to run more? No, sir. Equator wala jyada bhagega na? Kyunki usko 44,000 kilometers bhagna hai. Aap jaise jaise latitude kam hote jayega, to aapka angular jo circle hai, wo kam hote jayega. Okay? So, let me show you what is going to happen at the end of 5 rounds. Ata this is an hypothetical thing, but mhanje 5 rounds mhanje hypothetical mhanto, but let us see what is going to happen. Do you agree to me that the particle near the equator is going to fall back in this race, because all of them are running in the same speed, but this poor guy along the equator has to run more? So obviously, what is going to happen? Sir, energy lose honar na, jaast speed na pay, mhanje jaast antar. Nahi, energy cha baptit tumhi jaast vichar karu naka. Energy hela earth cha rotation drive karte asa apan mhanuya. Sagle ekach heni jate. Mala fakt effect sanga, ek round don round nantar mi je chitra kadlela aahe ata, tashi position asel ka tyanchi, ki ha thoda sa pude asel, asel sir, ha thoda sa mage asel, barobar? Ho. आता हे मागे असल्यामुळे गंमत कशी होणार आहे की ह्यांचे या सगळ्यांची जर यांना जोडून मी एक लाईन काढली तर दॅट लाईन विल बी सीन लाईक दिस. नाउ देयर इज, लेट अस से देयर इज अ पर्सन स्टँडिंग हिअर आणि हे त्यांची रेस चालूच आहे आपापली ह्याच्यामध्ये. दे आर रनिंग, स्टील रनिंग द रेस, 1, 2, 3, 10 राऊंड, 20 राऊंड. इव्हेंच्युअली व्हॉट हॅपन्स इज दिस पार्टिकल which is falling back, or these particles which are falling back, okay, they'll fall back on this person. लक्षात येते? ते मागे पडून या व्यक्तीच्या अंगावर पडणार आहे. आता ह्या व्यक्तीला ते मागे पडलेत का ह्याचं त्याचं काही देणं घेणं नाही. त्याला काय वाटणार आहे की विंड पार्टिकल्स कुठून येत आहेत? ईस्ट. त्याच्यामुळे ही व्यक्ती ह्या विंड्सला काय म्हणणार? ईस्टर्लीस. आलं लक्षात? त्याची जॉग्राफी काय झाली समजलं तुम्हाला? की सगळ्यांनी रेस एकत्र सुरू केली, मात्र निसर्गाने यांना काय केलेलं आहे की तो इक्वेटर जवळचा जो पॉइंट आहे त्याला जास्त पळायला लावतोय आणि हाय प्रेशर 30 डिग्रीजच्या आसपासचा जो आहे त्याला कमी पळायचा. त्याच्यामुळे प्रत्येक राऊंड लगत काय होणार आहे की तो इक्वेटरकडचा जो पार्टिकल आहे तो मागे पडत जाणार आहे आणि तो पलीकडचा जो आहे तो पुढे पडत जाणार आहे. आणि काही राऊंड झाल्यानंतर ह्याच पार्टिकल्सची मी एक रे गोडली तर ती सरळ न राहता ती आता थोडीशी अँग्युलर येणार आहे. आणि ही अँग्युलर म्हणजे काय? तर ही जे मागे पडलेले पार्टिकल्स आहेत, पुढे जाणारा पार्टिकल पुढे सरकतो पण मागे पडलेले पार्टिकल्स
इथे उभा असणाऱ्या व्यक्तीला काय वाटेल की पूर्वकडनं वारं वाहत आहे, अँड दॅट इज वाय यू आर गोइंग टू कॉल देम एज इक्विटोरियल इस्टर्लीज. समजलं का नाही समजलं? परत सांगायची गरज आहे का नाहीये? मला सांगा तुम्ही. हॅलो, ऐकू येते का रे? यस सर. हा, कळतंय का नाही? कळत नाही कळलं तर सांगा, मी परत सगळी प्रोसेस सांगतो. समजतंय सर. समजतंय. ओके, आता हे झाले इस्टर्लीज. याचाच थोडस तुम्ही लॉजिक लावलं तर वेस्टर्लीज मध्ये काय होणार आहे? तर इकडे हाय प्रेशर होत. ओके, तेच आता सगळे धावक आपण इकडे आणणार आहोत. बरोबर, हाय प्रेशर पासून लो प्रेशर पर्यंत अशी मुवमेंट आपण इथे पाहिलेली आहे, अशी व्हायला असणार आहे. पण ह्यांची मुवमेंट कशी आहे? आता ह्यांची रेस सुरू झालेली आहे. एक राऊंड, दोन राऊंड, तीन राऊंड, चार राऊंड, पुन्हा काय झालेलं आहे? तर इकडचा जो पार्टिकल आहे तो मागे राहणार आहे, आणि इकडचा जो पार्टिकल आहे तो फास्ट पळणार आहे. बरोबर, म्हणजे आता पुन्हा काय झालेलं आहे की ह्यांची अलाइनमेंट जी आहे ही अशी असणार आहे. मुवमेंट मात्र कशी आहे? हाय प्रेशर टू लो प्रेशर. सो वेन आय एम गोइंग टू ड्रॉ जॉईन दिस अँड वेन आय से इट इज हाय प्रेशर टू लो प्रेशर, दॅट इज फ्रॉम दिस पॉइंट टू दिस पॉइंट. कारण इथे लो आहे आणि इथे हाय आहे. ना, फॉर अ पर्सन हु वुड बी स्टँड, ऑफकोर्स दिस इज अ व्हेरी एक्झॅगरेटेड स्केल फॉर अन इंडिव्हिज्युअल हियर, की इकडचे जे पार्टिकल्स आहेत इकडचा डिस्टन्स कमी असल्यामुळे हे पुढे पडणार आहे, पुढे पळणार आहे, हे मागे राहणार आहे, त्याच्यामुळे ही अशी कर झालेली आहे. ह्या व्यक्तीला काय वाटतं की हे पार्टिकल्स त्याच्या अंगावर जेव्हा कोसळतात, दिस पर्सन विल फील that winds are blowing from the west, and that is why people in this region will call the start calling these as the westerlies. Manje kay zalo ki ikadcha pattyamade movement hi ashi high to low hoti, actually ti ashi vhayla paije hoti, pan angular momentum mule hi ashi zaleli ahe. Ikadcha vyaktila vatte vara je ahe he purve kadna yetay, त्याच्यामुळे इज गोइंग टू कॉल देम एज इस्टर्लीज. दिस पर्सन विल फील दॅट इट इज गोइंग फ्रॉम वेस्ट, सो वेस्टर्लीज. समजलं का नाही समजलं? समजलं सर. एकच व्यक्ती म्हणते समजलं, बाकीच्यांना समजतंय का नाही रे? समजलं सर. यस सर, समजलं. समजतंय ना? मुद्दाम हे जॉग्रफीच्या अँगलनी मी सांगतोय, कारण ते फिजिक्स मला माहिती थोडस अवघड किंवा थोडस हे जाऊ शकतं. आता इकडचं जे आहे पोलर एरियाज मधलं एक गमतीशीर प्रकार आहे, की इथे आपल्याला कसं आहे की आपण म्हणू शकतो की ठीक आहे, हे पुढे पडत, ही मागे पडणारी जी हे होती. डू इज आय जस्ट क्लिअर ऑफ एव्हरीथिंग अँड लेट अस कम टू दिस पार्ट नाउ. दिस इज द लो प्रेशर, दिस इज द हाय प्रेशर. म्हणजे मुवमेंट कशी असायला पाहिजे? मुवमेंट ही हाय प्रेशर टू लो प्रेशर असायला पाहिजे. आता ही अशी रेस तर चालूच आहे, लक्षात, ही अशी रेस तर कंटिन्युअस चालूच आहे, कारण द अर्थ इज मुव्हिंग फ्रॉम द वेस्ट टू द ईस्ट. हियर वी हॅव टू टेक समथिंग मोर इन टू कन्सिडरेशन. इट इज नॉट ओनली दीज पार्टिकल्स, वील हॅव टू टेक पार्टिकल्स इन दिस ऑर्डर ऑल्सो. ओके, कारण रिमेंबर की हा जो एरिया आहे दिस इज व्हेरी 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 स्मॉल. तुम्ही एखादा ग्लोब घेतला आणि 60 degrees लॅटिट्यूड, इफ यू सी द एरिया बियॉन्ड 60 degrees लॅटिट्यूड, इट इज अ व्हेरी स्मॉल पोर्शन ऑफ द होल अर्थ. अँड येस्टरडे वी हॅव सीन दॅट द कोरिओलिस फोर्स इज मॅक्सिमम अलॉंग द पोल्स. The reason being that the area to be covered is very less, the angular momentum is heavy, and as a consequence in these areas, this is going to be a difficult thing. Now, to understand how winds are going to blow from the east, again to be called as polar easterlies, okay,
we'll have to imagine a condition. Most of us have been to school, most of us have been in kindergarten. आता या केजी बालवाडीमध्ये जाऊन मुलं काय करतात, तर काय नाही, दिवसभर आपले गप्पा टप्पा, कधी काढला म्हटलं तरी एबीसीडीची गाणी म्हटली, कधी 1 2 3 4 म्हटलं, मग मध्येच डबा काय खातात, मग मध्येच त्यांची टीचर जी असते. आता हे इंग्लिश मिडियम मध्ये जास्त चालतं, मराठी मिडियमच्या बालवाड्यांमध्ये साधारण थोडंफार असंच चालत असत. तर हे जे पार्टिकल्स आहेत, कुठले, हे असे जे पार्टिकल्स आहेत इकडे वर जे दिसत आहेत तुम्हाला, ह्या प्रत्येक पार्टिकलला आपण तो बालवाडीत जाणारा विद्यार्थी असं समजूयात, आणि असं समजूयात की त्यांचा डबा वगैरे खाऊन झालेला आहे, आता वेळ झालेली आहे त्यांना टॉयलेट ब्रेकला जायची. हे सगळे मिळून हे टॉयलेट ब्रेकला जाणार आहे. लहान लहान पोरं आहेत, 2 2.5 3 वर्षाची. त्यांची जी टीचर आहे, तिला आपण वेणी काढूयात, लेडी टीचर आहे, त्या लेडी टीचरनी ह्या स्टुडंटचा हात धरलेला आहे. ओके, याची जरा स्टाईलिश वेणी करूयात आपण, बरोबर आहे का ग पोरींना? गॉगल बिगल घालायला काढायचं का त्याला? नको. ठीक आहे, तर त्या लेडीजनी या पहिल्या स्टुडंटचा हात धरलेला आहे. पहिला स्टुडंट म्हणजे इकडे हा एअर पाहिजे, आणि हे सगळे निघाले कुठे, इकडे. आता गंमत अशी होती की रस्त्यामध्ये तिला स्कूलच्या हेडमिस्ट्रेस भेटतात, त्यांनी असा आंबाडा बिंबाडा घातलेला, आणि मग त्या म्हणतात काय कसं चाललंय वगैरे वगैरे. दे विल स्पीक टू इच अदर. स्पीकिंग मध्ये काय होतं की दे स्टॉप. बिकॉज दे स्टॉप, दिस विल स्टॉप. आता हे दुसऱ्याला थोडस दिसतंय म्हणून तो थोडासा जवळ येऊन थांबला, पण ऍज फार एज दीज स्टुडंट्स आर कन्सर्न, दे डोंट नो व्हॉट इज हॅपनिंग हिअर. ते काय करतात, ते सगळे चालतच राहतात, आणि थोड्या वेळाने काय होणार आहे की इथे सगळ्यांचा घोळका होणार आहे. हा सगळा घोळका, दे क्राऊड टुगेदर, अँड सडनली मग त्यांचा गोंगाट वाढतो. मग मॅडमला कळतं की काहीतरी गडबड झालेली आहे. मॅडम मागे बघतात आणि जोरात ओरडतात, व्हॉट इज दिस? मुलं घाबरतात, तशीच्या तशी मागे येतात परत आणि एका लाईन मध्ये उभं राहायचे प्रयत्न करतात. काय घडलं कळलं सगळ्यांना? फक्त या शाळेच्या किस्स्या बाबत विचारतोय मी, पुढचं मी सांगणार आहे तुम्हाला काय घडतंय. एका शाळेच्या किस्स्यामध्ये काय घडलं कळलंय सगळ्यांना? Yes. हा, की ही सगळी लाईन टॉयलेट ब्रेकला चाललेली आहे, त्यांची शिक्षिका त्यांना घेऊन चाललेली आहे. एका ठिकाणी तिला तिची हेडमिस्ट्रेस भेटते, त्या दोघी गप्पा मारतात म्हणजे शाळेच्याच गप्पा मारतात, किंवा मारते असतील, तुझी साडी चांगली, माझी साडी चांगली वगैरे, पण त्यांचा वेळ जातो तिकडे. आणि ते मुलाला थोपून ठेवती पहिल्या, मागची मुलं अशी येतात पुढे चालत चालत, एकमेकाला चिमटा काढतायत, एकमेकाला टप्पू मारतायत, असे करत करत सगळे पुढे येणार आणि त्यांचा घोळका होणार. त्या घोळक्यामध्ये त्यांचा आवाज वाढणार, अजून ख्याख्या खिकी सुरू होणार, मोठ्याने आवाज होतो. त्या दोघींना समजतं काहीतरी गडबड झाली, तर टीचर आहे म्हणून ती लगेच तिच्या क्लासला ओरडते, चिल्ड्रेन व्हॉट इज दिस हॅपनिंग, ते सगळे परत जातात. यू हॅव टू इमॅजिन द सेम थिंग हॅपनिंग विथ द पार्टिकल्स हिअर, द ओनली डिफरन्स बिंग दॅट दीज आर पार्टिकल्स, दिस इज ऍबस्ट्रॅक्ट, ओके, अँड व्हॉट इज गोइंग टू हॅपन नाउ, द डिस्टन्स टू बी कवर्ड फ्रॉम हिअर टू हिअर. आता हे तरी मी खाली घेतलं, वी आर स्पीकिंग अबाउट लॅटिट्यूड 60 degrees अँड अबाव. द डिस्टन्स टू बी कवर्ड हिअर इज सो स्लो or so less that the total area covered by particle 1 here and the total area covered by particle 100 here, it's a matching as nahi hai kai, but the earth is moving at the same speed, the whole earth is solid, so it is moving at the same speed. So particles in this area 60 degrees and beyond, they are going to be moving very very fast, and once they catch that speed, they are going to move very very fastest. In the process, what happens is this number one, it starts the journey, and within no time it will end its journey here.
नंबर टू विल स्टार्ट द जर्नी एंड फिनिश द जर्नी हियर. नंबर थ्री, नंबर फोर, नंबर फाइव स्टार्ट द जर्नी कम्स हियर. Now, by the time 100 has started, this 150 is still there. अजून निघायचाच आहे. इथे सगळा तो गोंगाट चालूच आहे. सो व्हॉट हॅपन्स इज नंबर वन कम्स हियर. आय जस्ट आय हॅव टू इरेज इट वन बाय वन. जस्ट गिव्ह मी सम टाइम. ओके, आय रिमूव दिस अँड दिस. Number one will come and it will dash into this crowd. आणि मगाशी जे असे मागे गेले ना, याच्यामध्ये डॅश होऊन कॅरम बोर्ड मध्ये रिबाउंड जे असत, द पार्टिकल विल रिबाउंड बॅक. इट विल डॅश इन टू इट अँड इट विल रिबाउंड बॅक. नंबर टू विल डॅश इन टू इट अँड रिबाउंड बॅक. नंबर थ्री विल डॅश इन टू द ग्रुप अँड रिबाउंड. ऍक्च्युअली व्हॉट इज हॅपनिंग, Particles are rebounding. But for a person who is standing here, he is facing this rebound here. आता इकडे जागा नाही म्हणून इथे काढलंय ना, तर तुम्ही म्हणाल सर यारो तिकडे गेला हा माणूस, इकडे कुठलं वारं खातोय. तर सगळीकडे असंच होणार आहे की द पर्सन इज ऍक्च्युअली एक्सपिरियन्सिंग द रिबाउंड, बट ही डज नॉट नो द सायन्स बिहाइंड इट. सो व्हॉट विल ही से? दॅट विंड्स आर अगेन कमिंग फ्रॉम द ईस्ट. But because these are in the polar areas, you are going to call them as polar easterlies. हा एक अतिशय सोपा geographical way मी शोधून काढलेला आहे की why do winds change their direction. I will clear everything and then I will once again put it in a simple way. This is low pressure, this is high pressure. This is low pressure. This is again high pressure. What is happening? Winds are moving from high to low. But you'll see that when they move here, this is moving faster, this is moving slower, so they fall back. Sorry. Now, when they are moving from this high to this low, this is falling ahead. Now, let me tell you, this is fall back, this is fall ahead. So the westerlies, this is falling back, so the easterlies, and here neither falling back neither falling ahead, here you are going to have what is called as a rebound. That is how you are going to have equatorial easterlies, mid latitude westerlies, and you are going to have polar easterlies as well. These winds blow throughout the year, and that is why they are called as annual winds, or you will call them as global winds. लक्ष देते आता याच्या बाबत काहीही शंका असल्यास तुम्ही मला विचारू शकता. याच्यापेक्षा सोपं आणि याच्यापेक्षा सुरळीत तुम्हाला दुसरं कुणीही सांगू शकत नाही. त्याच्यामुळं समजलेलं नसेल तर मलाच विचारा तुम्ही, मी तुम्हाला नक्की परत सांगू शकतो. सगळ्यांना कळलेलं आहे का? एक सुरात तुम्ही तुमचं अनम्यूट करून यस सर म्हटलात तर मी समजीन की हे सगळ्यांना समजलेलं. हॅलो, यस सर. हा यस सर, समजलं. हॅलो, येस. हा बोला सर. ते रिबाउंड वाले एकदा सांगा. रिबाउंड, ती मगाशीची गोष्ट कळली ना तुला? सर, परत मुलं माग का गेली? ओके सर. तर आता इकडचा जो हा एरिया जो आहे ना, हा एरिया, ह्या पट्ट्यातला जो एरिया आहे, म्हणजे ह्या लो प्रेशर पासून ह्या हाय प्रेशर पर्यंत, मी तुम्हाला दिसतोय का नाही मला माहित नाही, पण मी आता माझ्या टेबलवर असलेला हा हे घेणार आहे. तुम्हाला दिसतंय काय? दिसतंय रे पुराण. ग्लोब, ग्लोब दिसतोय का? एक काम करू, आपण हे शेअर करणं स्टॉप करू आणि मी तुम्हाला एक अंदाज देतो त्याच्या स्केलचा. म्हणजे कसं आहे की सगळं सोपं होईल आपल्याला.
me hit taskbar the book at a point, then we'll come to this. And I will stop presenting. Okay. तर हा ग्लोब दिसतोय तुम्हाला आणि होल्ड इट हिअर लेट अस दिस इज दॅट हा आता हे फोकसिंगचा थोडा प्रॉब्लेम आहे लेट मी सी इफ आय कॅन चेंज द बॅकग्राऊंड चेंज बॅकग्राऊंड येस आय ब्रिंग इट टू नॉर्मल और नो बॅकग्राऊंड म्हणजे तुम्हाला ती गडबड होणार येस गंमत बघा मी ह्याला तात्पुरता सरळ करतो जे आपल्याला गडबड होणार यू सी दॅट दिस इज दॅट हाफ पार्ट ओके दिस इज वेअर द लो प्रेशर इज दिस इज वेअर द लो प्रेशर इज दिस इज वेअर द हाय प्रेशर इज दिस इज वेअर द 60 degree लो प्रेशर इज याच्या अनुषंगाने वर उरली जागा किती बघा एवढीच जागा की इस्लामिक स्कल कॅप असते छोटीशी टोपीवर घालतात मुसलमान लोक तेवढीच तेवढीच जागा इथे उरलेली आहे दिसत असेल तुम्हाला एवढीच जागा उरलेली आहे आता याच्यावरचे जे एअर पार्टिकल्स आहेत ओके यु विल सी दॅट द अर्थ इज गोइंग टू मूव्ह लाईक दिस अँड इट्स गोइंग टू बी व्हेरी फास्ट द स्पीड ऑब्विसली हिअर इज गोइंग टू बी व्हेरी स्लो ओके व्हॉट आय एम सीइंग इज सी इट इज मूव्हिंग फ्रॉम ईस्ट टू वेस्ट it is moving from east to west continuously okay so the distance to be traveled here is more the distance to be traveled here is a bit less and the distance to be traveled here is going to be completely less very less okay ya pattya madhe kay hota hai particles are falling back equator kadche particles are falling back and because of that are mi ulta dharla hai sangaycha na te poran mala te yachat dislo आफ्रिका उलटी झालेली ओके ना सो व्हॉट इज गोइंग टू हॅपन इज दॅट इफ आय होल्ड दिस स्ट्रेट अँड अर्थ इज गोइंग टू मूव्ह लाईक दिस ओके इन दिस पार्ट व्हॉट इज गोइंग टू हॅपन इज इट्स गोइंग टू फॉल बॅक दो इस्टर्लीज देन इन दिस पार्ट इज गोइंग टू फॉल अहेड आणि आज यांनी प्रश्न विचारला आपल्याला इकडचा करायचा मुद्दाम तुम्हाला तिकडची एरिया किती कमी आहे हे दाखवण्याकरता मी हा मॅप माझ्या टेबलावर असलेला ग्लोब थोडासा उचलला थोडा वेळ ना विल गो बॅक टू अंडरस्टँडिंग व्हॉट ऍक्च्युली रिबाउंड मीन्स ऍज सच आय विल वन्स अगेन प्रेझेंट दिस अँड आय विल पिन दिस प्रेझेंटेशन हिअर and let me once again clear of everything we are referring to this part this is low pressure this is high pressure ya area madhe tumhala mi kay kela ata ithe lakshat gya ki ashi pan race ahe ani ashi pan race ahe pan ithe jaga bharpur ahe o त्याच्यामुळे ह्यांची गर्दी ही अशा दिशेने होणारी गर्दी होत नाही ती गर्दी इथे पण होत नाही कारण इथे फास्ट मुव्हिंग आहे पुढे गर्दी कुठे होणार आहे इथे होणार आहे ऑल दीज पार्टिकल्स विच आर लाइनिंग टू इच अदर अँड ऑफकोर्स साइडिंग टू इच अदर एज आय सेड व्हेन द अर्थ इज गोइंग टू स्टार्ट मुव्हिंग फ्रॉम हिअर टू हिअर एव्हरी पार्टिकल विल स्टार्ट मुव्हिंग राईट दिस पार्टिकल की म्हणजे ही सगळी मगाशची जी म्हटलं ना ही सगळी मंडळी इथपर्यंत खेचली तरी चालेल आपण ही सगळी इकडे एकत्र सुरू केली यांनी पळायला तर त्याच्या मागचा त्याच्या मागचा त्याच्या मागचा त्याच्या मागचा करत 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 व्हॉट हॅपन्स इज हे सगळे दीज आर मुव्हिंग इन नॉर्मल बट एज फार एज दिस एरिया इज कन्सर्न द फर्स्ट पार्टिकल इट स्टार्ट्स इट्स रेस अँड बिफोर द लास्ट पार्टिकल विल स्टार्ट द रेस हा इकडनं येणार आहे फिरून येतो पटकन आणि इकडे पोचतो सुद्धा मी मगाशी म्हटलं तसं त्या पहिल्या पोराला माहितीये त्याच्यामुळे पुढची गर्दी बघून बहुधा तो थांबेल सुद्धा पण इकडनं निघालेला दुसरा पार्टिकल जो आहे हा जोरात इकडनं पळत येणार आहे आणि तो इकडे येऊन धडकणार आहे तिसऱ्या पार्टिकलला माहितीच नाही पुढचे एक दोघं थांबलेले आहेत तर तो तिसरा पार्टिकल येतो पळतो 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 आणि मग सडनली त्याचा ब्रेक काही लागत नाही
आणि तो ब्रेक लागल्यामुळे तो यांच्यामध्ये आदळणार आहे. तर आदळल्यावर काय होतं आपण पण पाहतो, आपण कुणाला आदळलो तर आपण मागे जातो. सिमिलरली रिबाउंड इज गोइंग टू बी एक्सपिरियन्स्ड. रिबाउंड कॅरम खेळतो आपण, त्याच्यामध्ये रिबाउंड मारतो ना, तो रिबाउंड असा इकडे की ही कवडी इकडनं येणार आहे, याला आदळणार आहे आणि ती पुन्हा मागे येणार आहे. आणि याचं प्रत्येक कवडीचं तसं होणार आहे. आणि लक्षात घ्या, दिस इज हाय प्रेशर, सो द डेन्सिटी ऑफ पार्टिकल्स इज मच मोर. ओके, आणि मी तुम्हाला तरी तुम्हाला मी इथे दाखवलं. विचार करा की हे जर इथे होत असेल तर एरिया किती कमी आहे इकडे. त्याच्यामुळे काय होणार आहे की हा जो रिबाउंड आहे याच्यावर कोरिओलिस फोर्स ऍक्ट करणार आहे आणि हे असं होणार आहे. आणि ह्याला आपण म्हणणार आहोत पोलर इस्टर्ली. नसेल कळलं परत सांगतो, परत ती आपण गोष्ट पाहूया. कळलं का नाही कळलं सांगा मला, नसेल कळलं तर मग परत पहिल्यापासून घेऊयात. समजलं सर. समजलं. ओके, थँक्यू व्हेरी मच. दीज आर वॉट ग्लोबल विंड्स ऑफ सो इक्विटोरियल ईस्टर्लीस, मिड लॅटिट्यूड वेस्टर्लीस, पोलर ईस्टर्लीस. दे ब्लो थ्रू आउट द इयर सो दे आर अन्युअल इन नेचर. यू ऑल्सो कॉल दॅम ॲज ग्लोबल विंड्स. नाउ वी स्पोक अबाउट दिस shift in the or angle in the tilt. Because of this angle being 23.5, we have summer and winter. Now see, globally we have seen, why did this take place? Yachyamadhye kay zalo ki your equators were warm, okay, your poles were cold, okay, these were mid warm. त्याच्यामुळे यू हॅड दिस प्रेशर बेल्ट, लो प्रेशर हाय प्रेशर, लो प्रेशर हाय प्रेशर, यू हॅड देम अँड यू हॅड द मुवमेंट बिटवीन देम. दिस इज ॲट द स्मॉलेस्ट स्केल, अख्खी अर्थ द स्मॉलेस्ट स्केल. ॲज यू झूम इन इन सम रिजन्स, नाव वॉट इज गोइंग टू हॅपन इज दॅट यू गोइंग टू हॅव समर फॉर 6 मंथ्स, यू गोइंग टू हॅव विंटर फॉर 6 मंथ्स. विंटर इट इज गोइंग टू गेट कोल्डर अँड समर इट इज गोइंग टू गेट हॉट. There is difference in temperature leads to difference in pressure, and then this pressure, the movement starts between high and low pressure because of the gradient. But this is dependent on the season. This season is going to be 6 months of summer, 6 months of winter. Because it is 6 monthly, this will change. What is high in summer will become low in winter. What is low in winter will become high in summer, and the directions will change. This change in direction will take place every 6 months because it takes 6 months to shift between summer and winter. And such type of winds, for example, the monsoon, are called as seasonal winds. आता ह्याच्या मागचं बेस जे आहे हे सेम राहिलेलं आहे, हीटिंग, टेम्परेचर, प्रेशर आणि देन विंड्स. दिस हीटिंग कूलिंग ऍट अ ग्लोबल लेवल इज डिफरंट. लार्जेस्ट स्मॉलेस्ट स्केल यू झूम इन, हीटिंग कूलिंग ऍट अ सीझनल लेवल इज डिफरंट. अँड देन वी कम टू द थर्ड टाईप ऑफ विंड्स विच आर गोइंग टू बी कॉल्ड ऍज लोकल विंड्स. This is because of local features. What are the local features? We have an inversion of temperature made pailela. This is water. This is land. This is the sun. During the daytime, what is going to happen? This is going to get hot. This will get warm. Because of that, you will have low pressure here. You will have high pressure here. Winds will blow here during the daytime because you have the sun here. After 12 hours, you're going to have night. You're going to have the moon. Now what is happening? Okay, the earth is radiating heat back. Okay, the land is going to radiate heat faster. Because of that, now it gets cold.
this stays warm because it does not radiate it heat. What? Because the heat jay hai khol gelela hai. The radiate vayla vel lagnar hai. So this gets warmer now. This gets cooler. This gets low pressure. This gets high pressure. This is going to move like this during night time. Okay? So these are called as land breezes. कोकणातनं जे येतात त्यांना खारे वारे आणि मतले वारे असं म्हटलं जातं. इन नॉर्मल इंग्लिश वी कॉल दीज एज नाईट ब्रीज, दीज आर कॉल्ड एज डे ब्रीजेस और सी ब्रीजेस, अँड दिस इज नाईट और लँड ब्रीजेस. बिकॉज दिस इज गोइंग टू चेंज विथ एव्हरी 12 आवर्स, दीज आर कॉल्ड एज डायर्नल विंड्स और दीज आर कॉल्ड एज लोकल विंड्स. द सन अँड द मून और द डे and the night play an important role as far as the occurrence of these winds are concerned as such. A similar thing will happen, he sudha apan tya divshi inversion madhe pahilela ahe, valley ani mountain. Okay, during the daytime, okay, the sun is going to heat everything. Okay, so everything starts going up from everywhere. During the night time, however, what happens? This gets cool. Cooler air is going to slide down along the slopes, hill slopes, and it is going to tuck under the, okay, now thodasa color madhe karun dakvayacha mantlo, tar what is going to happen is this cold air, which I am showing in blue color, is going to accumulate here. It's going to push itself here, and this is going to replace whom? This is going to replace the, sorry, this is green, and it should be taking the red color. Okay, the warmer red color is pushed up. Okay, yala apan kahi divsanpurvi इन्वर्शन म्हणत होतो. टुडे वी हॅव लर्न दिस एज लोकल विंड. इट इज वन अँड द सेम, इट्स ओनली दॅट वी आर लुकिंग ॲट इट फ्रॉम अ डिफरंट परस्पेक्टिव्ह ॲट अ डिफरंट टाइम. सो यू गोइंग टू हॅव ग्लोबल विंड्स, जागतिक वारे, यू गोइंग टू हॅव सीझनल विंड्स, अँड यू गोइंग टू हॅव लोकल विंड्स. लोकल विंड्स आर रिलेटेड टू लँड अँड वॉटर or hills and valleys only. Seasonal winds are related to summer and winter. Global winds have no peculiar pattern as such. They blow between the high pressure and low pressure belts, from high pressure to low pressure. While they blow, the Coriolis force to kasa impact karto apan pahilela hai. Okay, you'll see that towards the equator, what is going to happen? Or rather, in the northern hemisphere, they are going to deflect to their right. In the southern hemisphere, they are going to deflect to the left. Okay, and they divide themselves into three groups: the equatorial easterlies, the mid-latitude westerlies, and you are going to have the polar easterlies as such. Polar easterlies, jenna samajla asel, theek ahe. Ajunahi samajlela nasel, tar evadu kahi dokyat ghyaychi garaj nahi. तेवढ्या खोलात जाऊन तुम्हाला कोणीही प्रश्न विचारणार नाही. माझ्यासारख्या माणसाने तुमचा इंटरव्ह्यू घेतला तर मात्र मी ते पहिलं विचारेन. मी तुमच्या इंटरव्ह्यूला इंटरव्ह्यू पॅनलवर नसेल तर यू आर लकी, तुम्हाला 101% लिहून देतो की पोलर ईस्टरलीज हे ईस्टकडनं का वाहतात हे तुम्हाला 99% प्राध्यापक कितीही एक्सपर्ट असले तरी विचारणार नाहीत. दॅट इज व्हॉट आय वॉन्टेड टू इम्प्रेस अपॉन. Now move ahead. Okay, tumhi bolto apan ki these are the winds. Okay. Now I don't know what's the time, I'll have to leave you early. Okay, it's already 11:15. So what I'll do is I'll mark this. And I'm going to stop sharing. And we'll
just revise a few things together, in the sense that this all happens because of insulation. इन्सुलेशन त्याची लिंक कायम पक्की डोक्यात आली पाहिजे आपल्या, त्याशिवाय क्लायमेटची लिंक कळत नाही आपल्या. बिकॉज ऑफ इन्सुलेशन, दॅट्स द हीट फ्रॉम द सन, ओके, दिस इन्सुलेशन ट्रान्सफर्स इन टू इंटेन्सिटी, दिस इंटेन्सिटी इज मेजर्ड इन टेम्परेचर. हाय टेम्परेचर्स लीड टू लो प्रेशर, लो टेम्परेचर्स लीड टू हाय प्रेशर. मूवमेंट ऑफ एअर ऑर सर्क्युलेशन ऑफ एटमॉस्फिअर इज फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर. When this starts moving along a rotational earth and a curved earth surface, a rotational earth and a curved earth surface leads to an impact which is called as the Coriolis force. This leads to deflection. We have seen the physics of the Coriolis force. We have seen the so-called geographical explanation of the Coriolis force also. These are global winds. When the change takes place seasonally, we call them as seasonal winds, based on the summer and winter in different areas as such. And then you go to the large scale issues. Large scale issues in the sense the changes, the local changes in temperature that take place because of the heating of the day and night, diurnal day and night as such. Okay, you are going to have land breeze and you are going to have sea breeze. You're going to have mountain breeze, you're going to have valley breeze. Okay, these are going to be called as local wind systems as such. The next time, this is all happening on the ground. Okay, we will once again, next time, that's tomorrow when we meet, we will go into, now let me know tomorrow what time does your this start? Tomorrow you have your extra credit, right? Thoughts of Ambedkar? Sir, it's from 11 o'clock. So can we have a lecture between 10 and 11? Yes, sure. Okay, so instead of 10:30, tomorrow we'll have a lecture at 10 o'clock in the morning. What we are going to do tomorrow is that we will, till now we were speaking about the winds which are on the surface. Tomorrow we'll go up. Because we go up, what is going to happen is, now till here they were with frictional force, the three forces we said: pressure gradient, Coriolis force and frictional force. In the upper air, what is going to happen, pressure gradient is there, the Coriolis is going to be there, but this is not going to be there. What is subtraction of the frictional force going to lead to? What are those types of air winds? Okay, now we are going to do them tomorrow. As I said earlier in my lecture, that they are called as geostrophic winds when they are moving across a parallel pressure isobars. When they are moving along curved path, they are going to be called as gradient winds. Okay, so tomorrow we are going to do that, and then we are going to follow into what is called as the jet streams. It's a very interesting thing to be learned. You have it in as a part of your syllabus. Probably jet streams will come up next week. So tomorrow we'll take up gradient winds and geostrophic winds, and next week we'll go into what are called as the jet streams as such. I will just take in your attendance: Aishwarya Limaye, Ajay Shinde, Akshay Shelke, Akshay Hargude, Asavari Kale, Rajakta Jadhav, Pratik Kokde, Pritam Ghosh, Revati Shinde, Rohit Gaikwad, Rohit Ithape, ऋषिकेश आगलावे, शरयू ताकवणे, श्रेया चव्हाण, सुमित ननावरे, सुनील राठोड, तुषार कोथुळे, उषा वसावे आणि वंदिता भांबळे. थँक्यू व्हेरी मच. एज आय सेड की हे मी जेव्हा पोस्ट करतो हे लेक्चर, इमिजिएटली जेवढ्या लवकर तुम्ही ऐकाल, कालचं पण राहिलेलं आहे तुमचं, जेवढ्या लवकर ऐकाल तेवढ्या लवकर हे इथे फिट होणार आहे. अंडरस्टँडिंग क्लायमेटोलॉजी विल बिकम इझियर एज सच.